सांगलीतून वीस वर्षीय युवक अभिजित गजानन एडगे याचं अपहरण करून दोन लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली याची समाधान बाळू वनमानीवर्ष एकोणीस यांनी दिली त्यानुसार सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शनिवार अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात ठिकाणावरून फिर्यादीचा मामेभाऊ अभिजित एडगे याची कोणत्या तरी अज्ञात इसमानं खंडणी करता अपहरण केले आहे आणि त्याबदल्यात फिर्यादीकडून दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली अशी तक्रार वनमाने यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार अज्ञाताविरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे चौसष्ट अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे